आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेस पक्षाची परंपरा खूप मोठी, कुणीही आलं तरी फरक पडत नाही. रवी मिरजे. काँग्रेस पक्षाची परंपरा ही खूप मोठी असून कोणीही आली तरी फरक पडणार नाही असं मत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत रवी मिरजे यांनी व्यक्त केले. भीमराव मिरजे साहेब नमस्कार, महानकार न्यूज चॅनल मध्ये नमस्कार. 12 मे रोजी होणाऱ्या चिक्कोडी सदरगा मतदारसंघासाठी वैयक्तिक तुम्ही माजी तालुका पंचायत सदस्य म्हणून काय सांगू शकाल? इथं हे चिक्कोडी तालुक्यामध्ये चिक्कोडी सदरगा मतक्षेत्रामध्ये आता 35 वर्ष झाले आम्ही खासदारबरोबर. मी तालुका पंचायतीचे समिती होता 1995 मध्ये, तेव्हापासून आमचं रनिंग खासदार प्रकाश अण्णा हुक्केरी साहेब त्यांनी सतत 4 वेळा, एकदा MLC म्हणून निवडून गेले, आता 5 वेळा MLA म्हणून निवडून गेलेलं आहे, आमदार म्हणून त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आणि प्रत्येक गावात तुम्ही गेलेला ते कुठलं एक लहान पोराला सुद्धा तुम्ही विचारू शकते हे बाबा इथं काय काम तटले काय काही केलेलं काय. मग प्रकाश अण्णा हुक्केरीने त्यांनी सगळी मतदार संघात जनतेला बदल व्हावं असं वाटतंय, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? नाही नाही नाही, कुठल्याही गावात कुठल्याही मनात कोणाच्या मनात शंका नाही. आणि रात्रंदिवस झोपलं तर सुद्धा लोकांचं स्वप्न पडतंय की गणेश अण्णा हुक्केरी आणि प्रकाश अण्णा हुक्केरींचे. कल्लोळ गावासाठी साधारणतः आमदार फंडातून किती निधी दिला असं तुम्हाला वाटतंय? कल्लोळ गावात भरपूर म्हणजे भरपूर 100% अनुदान, पहिला आणलेला अनुदान केंद्रचा असू दे आणि राज्याचा असू दे, आल्याला पहिला म्हणून ते आमचं मायरघर म्हणून ते कल्लोळ ओळखल्याला जात आहे त्यांनी आमदार आणि खासदार. नाही, त्या माणूस जे गेले तो कसं आहे, त्याचं कॅपॅसिटी कसं आहे सगळ्याला कळते. आता यंग जनरेशन सगळी एज्युकेटेड आहे, सगळ्याला माहिती आहे, जास्त सांगू शकत नाही आम्ही. तुमचा अंदाजाने गणेशांना किती मताधिक्याने निवडून येतील? गणेशांनी आत्ता तरी विन झालंयच, परवा आम्ही अर्ज भरायला गेले त्यावेळी त्यांनी विन झालंय. फक्त आता आम्ही फक्त लीडिंग बघायचं आहे, लीडिंग तर 100% होणार. आता आजच आम्ही गुलाल आणि पटाकडे उडवूया, खरे मतदान झाल्याशिवाय गव्हर्नमेंटचे रूल्स मोडायचे. कर्नाटक राज्याचे CM उद्या बेडकेला सभेसाठी, ह्या मतदारसंघात त्यांचं काय नियोजन केलं असं वाटतंय का तुम्हाला? CM येणार ते करणारच घेऊ, त्यांचे आमचं CM आमचं करणार, त्यांचं पंतप्रधान मोदी म्हणून गाव सगळे आणि तालुका राज सगळे मोदी म्हणतात, आमचं तसं नाही. CMचं तेवढंच घेतात आणि इथलं असलेला आमदार खासदारचं काय कर्तव्य केलं तेच, प्रत्येक गावात राज्यामध्ये प्रत्येक आमदारची एरियामध्ये आमदार तर CMचं तेवढंच घेते. आमच्याकडे आता राहुल गांधी पण आहे, राहुल गांधीचं पण लोक त्यांनी येते त्यावेळेस घेते. म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय, तिथं कोण राबवलंय? म्हणजे 15 मेला गणेशांचा गुलाल आहे नक्की असं वाटतं तुम्हाला? 15 मेला नाही, आत्ताच आहे खरे, आम्हाला कोड ऑफ कंडक्ट मुळे ते करायला येत नाही. आत्ताच आहे आमचं गुलाल, आम्ही फटाकडे उडवलंय, आत्ताच उडवलंय, खरे कोड ऑफ कंडक्ट मुळे करायला येत नाही. 15 मेला तर सगळे पोहोचण्यात उदळपट्टी करतात. गुलाल मोदी साहेब 1 तारखेला चिक्कोडीत येत आहेत, त्यामुळे काँग्रेसचे जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही काय सांगू शकाल त्याबद्दल? नरेंद्र मोदी साहेब इथं दिल्लीसनं गल्लीला येणार आहे फक्त. नरेंद्र मोदी साहेब म्हणून सगळ्याला माहिती आहे तेवढंच आहेत, तो भारताचा पंतप्रधान म्हणून ओळखला जातोय. पण आपल्या एरियामध्ये नरेंद्र मोदी साहेब म्हणून सगळी लोक ओळखतात खरे, हे माणूस साधा एक माणूस हे कोणा नरेंद्र मोदी साहेबाला माहिती नाही साहेब? कर्नाटक राज्यामध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपनं मोठे रणशिंग फुकले, त्यामुळे त्यांनी मोदी साहेबांना आले, त्याबद्दल काय बोलला? कर्नाटक राज्यात त्यांनी म्हणणार आहेत, आता एक 5 वर्ष पाठीमागं त्यांनी 2.5 वर्ष BJP आणि JDS मिळून काय केलं सगळ्याला माहितीच पण नाहीत. आणि आता सध्या 5 वर्ष त्यांनी होता त्यावेळी चीफ मिनिस्टर, 5 वर्षामध्ये 3 झालंय डेप्युटी चीफ मिनिस्टर, 3 झालंय, आता त्यांचं सगळे संपलेलं आहे. आणि आमच्या काँग्रेसमध्ये एवढं युनिटी आहे, वन मॅन शो सिद्धरामय्या पूर्णपणे काही त्याच्यावर न अलिगेशन असताना पूर्ण 5 वर्ष पूर्ण कंप्लीट करून आता इलेक्शनला लढा. नमस्कार. नमस्कार. महानकार न्यूज चॅनलमध्ये आपलं आता सहर्ष स्वागत. 12 मे रोजी होणाऱ्या चिक्कोडी सदरगा मतदारसंघातून तुमचे विद्यमान आमदार गणेश अण्णा हुक्केरी यांना उमेदवारी मिळाली आहे, त्या उमेदवारीबद्दल तुम्ही काय पहिल्यांदा सांगू शकाल? गणेश अण्णा हुक्केरी उमेदवारी हे पहिल्यापासूनच जाहीर आहे, हे काही नवीन नाही. त्याच्या आधी आता त्यांनी 3 वर्ष 8 महिने ह्या मतदारसंघाचं
आमदार म्हणून काम केलेलं आहे, कर्नाटक सरकारच्या कंदा इलाक्याच्या संसदीय कार्यदर्शी म्हणून काम केलेलं आहे आणि या भागात संपूर्ण काय मूलभूत सौकर्य होतं, जे ज्या माणसाशनी गरीब माणसाशनी धरून गरीब श्रीमंत माणसाशनी काय दैनंदिनीच्या उपयोगीच्या काय कामं आहेत, रोड असू दे, गटर असू दे, प्यायचं पाणी असू दे, शाळा असू दे, कॉलेज असू दे, व्हेटरनरी हॉस्पिटल, ही मूलभूत सौकर्य ह्या भागात त्यांनी करून दिलेलं आहे. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पोट निवडणूक लागली, खासदार साहेब प्रकाशांना खासदार झाले म्हणून ती जागा रिक्त झाली, त्यामुळे गणेशांना त्यावेळी सहानुभूती निर्माण झाली म्हणून आमदार झाले. ह्यावेळीची परिस्थिती जरा परिस्थिती कठीण वाटते, तुम्हाला काय म्हणायचं? त्यावेळी सहानुभूती आणि ह्यावेळी असं हे काय नाही आमच्या चिकुडी सदरगाम मतदारसंघात. आपल्या समोरचा विरोधक अण्णासाहेब जोले हे आक्रमक दिसत आहेत आता, त्याबद्दल काय? अण्णासाहेब जोले ह्याच्या आधी पण 2004 मध्ये इथं उभा राहून गेलेले आहेत, आता काय नवीन नवहिनी ह्या वर्षी राहिल्या. त्या वर्षी पण काँग्रेस पक्षाचे निष्ठावंतांनी जुने कार्यकर्ते बीजेपी मध्ये प्रवेश केले, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे? कोणते त्याच्यानंतर सरळ नाव विचारा म्हणजे स्पष्ट सांगतो. अण्णासाहेब गुंडकले सदरगामधून भाजपमध्ये प्रवेश केले, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे? अण्णासाहेब गुंडकले हे नवीन काय भाजपमध्ये प्रवेश केलेले नाहीत. अण्णासाहेब गुंडकलेला ह्याच्या आधी पण भाजपमध्ये जाऊन आणि 6 महिने किंवा 9 महिन्यात परत आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलं आणि आता गेलं, एवढंच आहे. ह्यांनी काही पक्षनिष्ठा कार्यकर्ते नव्हे. आता त्यांनी सांगतात 40 वर्ष झालं मी सदरगाम मतदारसंघात खालच्या मुळ्या धरून मी पक्ष हे केलोय ते केलोय. ह्यांनी काय 40 वर्ष केलं नाही, ह्यांचं आपल्या स्वार्थासाठी यांनी पक्षात होतं आणि त्यांचं काय तर लपून झाकून घेण्यासाठी प्रकाशनांचं त्यांना मदत पाहिजे होतं म्हणताना हे ते आमच्या पक्षात होतं. तुम्ही म्हणता की त्यांना हिजा अगोदर बी गेले, आता बी गेले, पण आय निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला काँग्रेस पक्षाला मोठा फटका वाटतोय का नाही? हे अण्णासाहेब गुंडकले काय आता पक्षांतर केलंय हे प्रत्येक असं नेमकं धरून मुहूर्त काढूनच बसलेलं असतं. त्याचा रिझल्ट आम्ही दाखवतो काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी. मानकर न्यूज साठी इंगळीहून दिलीप साळुंकेसह राजू कोळी.